बहुचर्चित असलेल्या दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत असलेला भाग साई रिसॉर्टचे मालक उद्योजक सदानंद कदम हे आता स्वतः पाडणार आहेत. त्यांनी न्यायालयाला तसे प्रतिज्ञापत्र दिले आहे. मुळातच हे रिसॉर्ट बांधून पूर्ण झाल्यापासून एका बड्या नेत्याच्या राजकीय आकसापोटी आणि सुडापोटी स्वतःच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या पैशाने बांधलेल्या या रिसॉर्टची विदारक अवस्था झालेली आहे. राजकीय सुडापोटी आणि राजकीय बड्या नेत्यांनी केवळ साई रिसॉर्टच नव्हे तर कोकण किनारपट्टीवरील शेकडो हॉटेल व्यावसायिक आणि रिसॉर्ट आणि त्यामध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवरती कारवाईची टांगती तलवार ठेवली आहे. कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता मोठमोठे उद्योजक आणि व्यावसायिक या ठिकाणी गुंतवणूक करायला धजावत असून स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणून घेणाऱ्यांनीच कोकणातले पर्यटन आणि उद्योग संपवल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. काहीही दोष नसताना आणि कोणताही गैरव्यवहार नसताना उद्योजक सदानंद कदम यांना वर्षभर जेलमध्ये राहावे लागले, तर दुसरीकडे त्यांनी मेहनतीच्या पैशांनी बांधलेल्या या साई रिसॉर्टमधील अनेक किमती वस्तूंची चोरी झाली. एवढंच नाही तर अज्ञातांनी या रिसॉर्टचे मोठ्या प्रमाणावरती तोडफोड देखील केली. सदानंद कदम यांना राजकीय सुडापोटी का टार्गेट केले जाते असा प्रश्न सध्या कोकणातच नाही तर संपूर्ण राज्यभरात चर्चेला जातोय. याबद्दलचा हा माझे कोकणचा स्पेशल रिपोर्ट. कोकणातला बडा नेता म्हणवणाऱ्यानेच कोकणातले उद्योग आणि पर्यटन संपवण्याचा उचलला आहे विडा. दापोलीतल्या मुरुड येथील साई रिसॉर्टवरील कारवाई ठरणार शेकडो हॉटेल आणि रिसॉर्टच्या पथ्यावर. कोणतेही कारण नसताना उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांच्यावरील सुडापोटी वेठीस धरलंय संपूर्ण कोकणाला. उच्च न्यायालयानं मागवली कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामांची माहिती. कोकण किनारपट्टीवरील हॉटेल रिसॉर्ट उद्योग संपवणाऱ्या त्या नेत्याबद्दल सर्वत्र व्यक्त होतोय संताप. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे कोकणचे सुपुत्र आणि उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशामध्ये साई रिसॉर्ट बांधला. दापोलीमध्ये चांगले पर्यटक यावेत, पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने त्यांनी हे अद्ययावत रिसॉर्टची निर्मिती केली. हे रिसॉर्ट बांधून पूर्ण झालं आणि त्याचे फेब्रुवारी 2022 उद्घाटन देखील झाले. आणि हीच गोष्ट स्वतःला कोकणचे बडे नेते म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात चालली. हॉटेल सुरू होण्याआधीच खोटे आरोप करत या रिसॉर्टला चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्यात आलं. सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ईडीच्या, आयकर विभागाच्या, पर्यावरण विभागाच्या चौकशा लावल्या. अनेक चौकशांमध्ये काहीही निष्पन्न झालं नाही. मात्र या रिसॉर्टचे मालक आणि उद्योजक ज्यांनी कोकणातली अनेक तरुणांना रोजगार दिला, अनेक कुटुंबांचे जे आधार आहेत, अशा सदानंद उर्फ अप्पा कदम यांच्या मागे ईडीची पिढा लावून वर्षभर जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. अखेरीस दिल्ली सुप्रीम कोर्टानं त्यांना न्याय दिला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. याबाबत विधान परिषदेमध्ये देखील आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा लावून धरला होता. केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात. माझ्या मित्राला तुम्ही 11 महिने आतमध्ये ठेवलं, 11 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं, आमचं का ऑब्जेक्शन द्यायला सोडून द्या. कोर्ट विचारतो मग ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन. 11 महिने काय यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे, कोण काय खातो त्याला. आणि म्हणून माझं मत असं आहे, ठीक आहे ना, आमच्याशी तुमचं भांडण आहे ना, ते आपण निपटून घेऊ. आता कारवाई झाली, चौकशी देखील पूर्ण झाली. अनेक चौकशांमध्ये काय सिद्ध झालं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. न्यायालयाने राज्य सरकारला धारेवरती धरत राजकीय सूडबुद्धीने या सर्व कारवाया झाल्याचे स्पष्ट केले. मात्र वर्षभर जेलमध्ये राहून अनेक चौकशांच्या अग्निपरीक्षेमध्ये जाऊन त्रास सहन करून सदानंद कदम हे पुन्हा सर्व संकटाचा सामना करून उभे राहिले आहेत. गेल्या 2 वर्षात या बहुचर्चित साई रिसॉर्टची नेमकी काय अवस्था झाली याचा थेट साई रिसॉर्टमधून ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी नंदेश खेडेकर यांनी. कोकण सुपुत्र आणि उद्योजक सदानंद कदम यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने बांधलेलं साई रिसॉर्ट जे दापोली येथील मुरुड समुद्रकिनारी आहे हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. राजकीय आकसापोटी हे साई रिसॉर्ट गेली 2 वर्ष बंद अवस्थेत आहे. यानंतर
न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू होती आणि त्यानंतर जे साई रिसॉर्टचे मालक आहेत त्यांनी आता न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलं आहे की या साई रिसॉर्टचा जो अनधिकृत भाग आहे तो भाग स्वतःहून ते पाडण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी न्यायालयामध्ये तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देखील दिलेलं आहे. मात्र 2 वर्ष गेली हे साई रिसॉर्ट बंद अवस्थेमध्ये आहे आणि नेमकी या साई रिसॉर्टची सध्याची परिस्थिती काय आहे हे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कोकणातील पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटकांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधण्यात आलेल्या या साई रिसॉर्टमध्ये अज्ञातांनी चोरी करून किमती वस्तू चोरून नेल्या. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा देखील दाखल झाला. 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या रिसॉर्टमध्ये पाहिलं असता वस्तूंच्या चोऱ्या तर झाल्याच पण अज्ञातांनी खिडक्यांच्या काचा POP देखील तोडून फोडून टाकल्यात. आता आपण साई रिसॉर्टचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती आलेलो आहोत. मगाशी ज्याप्रमाणे मी सांगितलं की कोकण सुपुत्र आणि उद्योजक सरानंद कदम यांनी न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि या साई रिसॉर्टमधील जो अनधिकृत काही भाग आहे हा भाग स्वतःहून मी तोडणार आहे असं त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे. मात्र गेली 2 वर्ष ज्यावेळेला हे साई रिसॉर्ट बंद अवस्थेत होतं, मात्र 2 वर्षानंतर ज्यावेळेला साई रिसॉर्टमध्ये मालक स्वतः या ठिकाणी आले त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये या साई रिसॉर्टमध्ये चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली आणि लाखो रुपयांचं नुकसान या साई रिसॉर्टचं झालेलं त्यांच्या निदर्शनात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील तक्रार दाखल केली आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस देखील त्याचा पुढील सध्या तपास करतायत. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चोरी झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी POP असेल किंवा वेगवेगळ्या वायर्स असतील, किमतीचं साहित्य आहे, हे संपूर्ण किमती साहित्य या ठिकाणी चोरून नेलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यासमवेत इथल्या ज्या अतिशय पर्यटनाला पूरक आणि अत्याधुनिक पद्धतीने सोयीसुविधा असलेलं रूम्स या ठिकाणी उद्योजक सरानंद कदम यांनी एक पर्यटकांसाठी खुल्या केलेल्या होत्या. त्याच्या ज्या काचा आहेत आपण आता या रूममध्ये आलेलो आहोत, या ठिकाणी आपण पाहताय की काचा देखील या ठिकाणी पूर्णपणे तोडण्यात आलेले आहेत. काही फर्निचरचा भाग होता तो देखील या ठिकाणी चोरी करून घेण्यात आलेला आहे. त्यासमवेत असंख्य इलेक्ट्रिकची जी काही उपकरणं होती ही उपकरणं देखील या ठिकाणी चोरी केलेली आहेत. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे लॅम्प्स या ठिकाणी लावण्यात आले होते, काही वायर्स होत्या त्या वायर्स देखील या ठिकाणी चोरी करण्यात आलेल्या आहेत. अक्षरशः लाखो रुपयांची चोरी या साई रिसॉर्टच्या आतमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळते. मेहनतीने कष्टाने उभं केलेलं हे साई रिसॉर्ट ज्यांनी होतं सदानंद कदम यांनी त्यांच्या रिसॉर्टमध्ये आकसापोटी राजकीय दृष्ट्या या ठिकाणी कारवाया झाल्या आणि त्यानंतर हे बंद अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याचं या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळते. आता उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी आपल्या साई रिसॉर्टचा अनधिकृत असलेला भाग स्वतः पाडण्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलं. या कार्यवाहीला आता काही दिवसांनंतर सुरुवात होईल. मात्र याच न्यायालयीन प्रक्रियेत कोकण किनारपट्टीवरील सर्व अनधिकृत हॉटेल्स आणि रिसॉर्टची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय सूड आणि आकसापोटी राजकारणातल्या शकुनींनी संपूर्ण कोकणच्या पर्यटनाची अक्षरशः वाट लावली आहे. हातोडा दाखवून शेकडो हॉटेल्स रिसॉर्ट व्यावसायिक आदींवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीय, शेकडो स्थानिक तरुण तरुणी, महिला कर्मचाऱ्यांवर अक्षरशः कुऱ्हाडत चालवल्याचं पाहायला मिळत आहे. साई रिसॉर्टचा आपण जो भाग पाहताय हाच भाग स्वतःहून पाडणार असल्याची हमी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून उद्योजक सरानंद कदम यांनी न्यायालयाकडे दिलेली आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की काही दिवसामध्येच जो काही अनधिकृत भाग असणार आहे तो या ठिकाणी पाडला जाईल आणि संपूर्णपणे प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला सहकार्य करण्यात येईल. मात्र हा केवळ साई रिसॉर्टचाच विषय नाही आहे तर कोकण किनारपट्टीवरती छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत, जे हॉटेल्सवाले आहेत किंवा रिसॉर्ट्सवाले आहेत किंवा छोटे मोठे उदरनिर्वाह करणारे या ठिकाणच्या किनारपट्टीवरील लोक आहेत,
त्यांच्या देखील आता मोठ्या प्रमाणात एक जिवारी प्रश्न लागण्याची शक्यता आहे. कारण मुंबई हायकोर्टाने संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती जी अनधिकृत रिसॉर्ट्स आहेत, अनधिकृत हॉटेल्स आहेत, छोटे मोठे व्यावसायिकांचे जे उद्योगधंदे आहेत, याची संपूर्ण माहिती ही आता मुंबई हायकोर्टाने मागवलेली आहे. आणि त्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. एका राजकीय मोठ्या नेत्याच्या हट्टीपणामुळे आणि जाणीवपूर्वक त्या मोठ्या नेत्याने केलेल्या सुडाच्या राजकारणामुळे आज असंख्य कोकणामधील किनारपट्टीवरती असणारे छोटे मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा रिसॉर्ट्सवाले आहेत, या सगळ्यांचं कंबरडं मोडण्याची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. एका राजकीय मोठ्या नेत्यानं आज खऱ्या अर्थाने कोकणातलं पर्यटन आणि विशेषतः या कोकण किनारपट्टीवरती जे छोटे मोठे व्यावसायिक उभे राहत होते यांना संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे. मात्र आता संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जो छोटा मोठा या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक करणारे जे लोक आहेत, व्यावसायिक आहेत किंवा रिसॉर्ट्सवाले आहेत, यांच्या मनामध्ये आता एक प्रकारची धाकधूक देखील निर्माण झालेली आहे. माझं कोकणसाठी नंदेश खेडेकर.